हे मिक्सर आपण वाटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चण्याची डाळ आहे, उडदाची डाळ आहे आणि मुगाची डाळ आहे. तर आपण या सालीचे आणि डाळीचे वडे करतोय. तर यासंबंधीची एक टीप देतो की आता आपण याच्यामध्ये जे डाळी टाकलेले आहेत ना, नुसते आपण चण्याची डाळ घेतलेली नाही आहे आणि याच्यामध्ये कधी पण थोडीशी मुगाची डाळ आपल्याला टाकायची, कारण मुगाची डाळ ही हलकी आहे पोटाला. तर आणि हे तळणाचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण कधी पण वडे करताना किंवा आपण घरी जर बेसन जरी करत असू घरी, तर नुसते चण्याची डाळ न घेता त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे मूग टाकायचे आहेत, थोड्याशा मेथ्या त्याच्यात टाकायच्या आहेत. म्हणजे काय, या गोष्टी मेथी वगैरे अशा सारख्या आपल्या जेवणात जात नाहीत, पण त्या निमित्ताने आपल्या त्या खाण्यामध्ये येतात. तर मंडळी आता हे वाटून झालेलं आहे. आता मी आपल्याला हे जे सालं टाकायचे आहेत ना, तर ते मी साधारणपणे एक वाटी याच्यात सालं टाकलेली आहेत आणि त्याचबरोबर आपण याच्यात टाकणार आहोत रोस्टेड जिऱ्याची पूड, तिखट एक चमचा आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकलेली आहे, ती 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे टाकलेली आहे. याच्यात जाणार आहे धणेपूड, 1/2 चमचा हळद आणि मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जाणार आहे थोडंसं गरम तेल, याच्यात टाकतो थोडं गरम तेल. या सगळ्या मिश्रणाला एकत्र करायचं आहे आपल्याला. वास तो मस्त येतो, एकदम तळल्यानंतर एकदम भारी लागणार आहे ते. आणि तेल तापत असेपर्यंत आपण सगळ्या शेवटी याच्यात टाकूया थोडी काळी मिरी क्रश केलेली, बस. आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला ते छोटे गोळे करायचे आहेत, जसे आपण वडे करतो तसे तळून घ्यायचे आहेत. चवीला मस्त होतात हे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्या भोपळ्याच्या सालीमुळे चव खूप भारी लागते याची. आणि मुख्य म्हणजे आपल्या किचनमध्ये काही वेस्टेज होत नाही, सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. हॉटेल्समध्ये पण इतर वेळी जो माझी टीम आहे त्यांना हे माहीत असतं की आपल्या किचनमध्ये काही वेस्टेज चालत नाही आहे, त्याच्यामुळे सगळी मंडळी त्या हिशोबाने काम करतात. मध्यम आचेवरेला तळतो आहे म्हणजे ते क्रिस्पी होतील कुरकुरीत आणि आतनं कच्चे राहणार नाहीत. बस आता हे वडे गरमागरम तळायचे आणि याच्यासोबत चटणी कोणती चांगली लागेल मी तुम्हाला सांगतो. एक वाटी खोबरं असेल, ताजं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्याच्यात थोडंसं लसणाच्या पाकळ्यात 1-5 ते 6 लसणाच्या पाकळ्यात थोडेसे जिरे आणि त्याला वाटून घ्या मस्तपैकी. त्यात थोडासा चिंचेचा कोळ किंवा लिंबू टाकायचा किंचितसं आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं. इतकी भारी चटणी लागते. ही चटणी तुम्ही याच्याबरोबर सर्व करा. एक सांगून दिलं तुम्हाला चटणीची रेसिपी, पण खूप छान लागते याच्याबरोबर. तर ती चटणी तुम्ही करा आणि याच्याबरोबर गरमागरम या आपल्या लाल भोपळ्याच्या सालीच्या वड्यांबरोबर ती चटणी सर्व करा.